नमस्कार मंडळी, एक्सप्लोअर विथ जय गुरुदेवमध्ये तुमचं परत एकदा स्वागत आहे. आज आपण स्पेशल हा एपिसोड घेऊन आलो आहोत. आज या व्हिडिओमध्ये आपण क्लाइम्बिंग कसं करणार आहे ते बघणार आहे. तर आपल्याबरोबर एवढे जण आहेत. प्रदीपला तर तुम्ही ओळखताच. हाय प्रदीप. हाय. खूप वर्षापासून प्रदीप क्लाइम्बिंग करतोय सगळ्यांना माहितीये. तर हा नेहमी या ग्रुप बरोबर जात असतो. हे सिनियर सगळ्यात पर्सन आहेत. तर प्रदीप पहिले ओळख करून देईल. माझं नाव प्रदीप गिरीराज हायकर्स. या संस्थेतर्फे आम्ही क्लाइम्बिंगला सुरुवात केली मी सर्वप्रथम. आणि गिरीराज संस्थेचे संस्थापक किरण अफळकर म्हणजे माझे गुरुजी. ॲक्च्युली ह्यांच्याकडनंच मी क्लाइम्बिंग वगैरे क्लाइम्बिंगचे सगळे धडे मला ह्यांनीच दिले. आणि पुढची सगळी माहिती ती तेच सांगतील. नक्की नक्की. माझं नाव संजय चोगले आहे. 25-30 वर्षापूर्वी मी ट्रेकिंग क्लाइम्बिंग करायचो. बघूया कसं जमतं ते. माझं नाव राहुल शिंदे. 2000 गिरीविराज सोबत बऱ्याचशे क्लाइम्बिंगचे जे आहेत कार्यक्रम हे करत आलेलो आहे. माझं नाव सूरज भंडारे. मी पुण्यातून आहे. मी 2023 म्हणजे मागच्या वर्षीपासून गिरीविराज हायकरसोबत ट्रेक क्लाइम्बिंग करायला सुरुवात केली. हा जवळपास माझा 6वा क्लाइम्ब आहे. बरोबर. सुंदर. मला तुम्हाला सगळ्यांना हेच सांगायचं आहे, सगळ्यांनी एक्सपिरियन्स आहे, पण मी ॲक्च्युली क्लाइम्बिंगचा एक्सपिरियन्स घेतल्या नाही. मी सगळ्यांपुढे मी बिगिनर आहे. आता प्रत्यक्षात आपण गुरुजी जे म्हणतोय आपण गुरुजींनाच भेटूया. नमस्कार काका. पहिले तुमचं नाव? नमस्कार, मी किरण आडफडकर. 1980 या फील्डमध्ये आहे. आणि क्लाइम्बिंग ही आमची गिरीविराज हायकर्स हीच आमची संस्था आहे. आणि आमचं मोटो आहे क्लाइम्बिंग, फक्त क्लाइम्बिंग. क्लाइम्बिंगमध्ये आम्ही पावसाळ्यात क्लाइम्बिंग करतो, विदाऊट रोप क्लाइम्बिंग झालं आहे, आर्टिफिशियल क्लाइम्बिंग झालं आहे. आता ही आमची इथे आम्ही तळेगावपासून थोडंसं पुढे आलो आहे. आवळेवाडी नावाचं गाव आहे, तालुका आहे खेड, जिल्हा पुणे. इथे आम्ही आमची 213 ही मोहीम आमची आहे. आणि त्याच्यामध्ये पावसाळी मोहीम म्हणाल तर 68 पावसाळी मोहीम आहे. इथे लिंग्या नावाचा एक सुळका आहे, तो सुळका आम्ही क्लाइम्बिंग करायला इथे आलेलो आहोत. बरोबर. लिंग्या म्हणजे तुम्ही म्हणता तो हा मागचा? हो. बरोबर. तर मंडळी हा जो मागे सुळका दिसतोय तुम्हाला, या सुळक्याच्या वरती आपल्याला जायचंय. आणि मला तुम्हाला आवर्जून सगळ्यांना सांगायचं आहे की आज 15 ऑगस्ट आहे आणि 26 जानेवारी किंवा हे जे सण असतात तेव्हा काका आणि यांचा ग्रुप हे कधीच घरी नसतात. अशा ठिकाणी येऊन ते ध्वजवंदन आपण करणार आहोत. ही माझी पहिली क्लाइम्बिंग आहे. काका तुम्हाला मला हेच आवर्जून सांगायचं आहे की सगळ्यांना क्लाइम्बिंग करताना काय काय दक्षता घ्यायची, बेसिक नीड्स, त्या तुम्ही पहिले सांगा. क्लाइम्बिंग करताना मुख्य म्हणजे सराव खूप महत्त्वाचा असतो. उगीचंच आपला उठायचा सुटायचं आणि क्लाइम्बिंगला जायचं असं नसतं. तर बेसिक तुम्ही पूर्णपणे क्लाइम्बिंग म्हणजे प्रॅक्टिस करूनच तयार व्हायला पाहिजेत. आणि 1-3 वर्षाचा अनुभव घेतल्यानंतर मग क्लाइम्बिंग चालू करायला हरकत नाही. पण 2-3 वर्ष म्हणजे एखाद्या सरावलेल्या माणसाच्या किंवा व्यक्ती ग्रुपच्या हाताखाली काम करून आणि त्यानंतर तुम्ही सगळ्या ॲक्टिव्हिटी करायला हरकत नाही. नक्कीच नक्कीच. आणि क्लाइम्बिंगच्या वेळेस काय काय पेहराव करायला पाहिजे असं तुम्ही सांगाल? क्लाइम्बिंगच्या वेळेला कपडे एकतर खूपही टाईट नाही आणि अति लूज पण नको असे कपडे हवेत. तुम्हाला परत तुमचा चेहरा झाकलेला असला पाहिजे, कारण बदमाशा वगैरे उठू शकतात, त्याचा त्रास होतो. आणि हेल्मेट वांगा डोक्यावर हवं, ते महत्त्वाचं आहे. शिवाय बाकी रोप वगैरे जे हार्नेस वगैरे सगळे जे सामान आहे ते करूनच आपण म्हणजे वापरूनच आपण क्लाइम्बिंग करायचं असतं. बरोबर. आणि मला सांगायचं आहे की जसे आत्ता सगळ्यांनी तुम्ही बघाल तर सगळ्यांनी क्लाइम्बिंगचे शूज घातलेले आहेत. तर शूज हे नेसेसरी आहेत. सँडल्स किंवा चप्पर व शक्यतो कोणी करू नये. हा आपला व्हिडिओ थोडा वेगळा आहे आपल्या चॅनलला. तर सगळ्या दर्शकांना तुम्ही वरती गेल्यानंतर जेव्हा आपण नॉट्स तुम्ही जेव्हा आपण दोरी बाहेर काढू त्यावेळेस तुम्ही काही बेसिक ज्या नॉट्स आहेत ज्या जरुरी आहेत त्या तुम्ही नॉट्स दाखवावे. हो हो, बेसिक नॉट दाखव. नक्की नक्की. चला मंडई आता आपण इकडनं हा क्लाइम्बिंग आता स्टार्ट करणार आहोत. तर इथे आम्ही गाडी लावलेली आहे, इकडनं एंट्री केली आहे आणि हे सगळं आत्ता साहित्य आम्ही इथे काढून ठेवलेलं आहे इकडे. आता इकडनं आम्ही ह्या मार्गाने पुढे जाऊ. आणि तुम्हाला हे सांगायचं इथे मंदिर आहे आणि इथेही शाळा आहे. तर आम्ही रात्री निघालो आणि सकाळी इथे पोचलो 5:30 आणि 5:30 पोचल्यानंतर इथे आम्ही खाली झोपलो होतो, आराम केला. आणि सकाळ झाल्या लगेच शाळेतली मुलं येऊन इथे 15 ऑगस्टचं इकडे ध्वजवंदन जायला. इथे शाळा आहे आणि हा जो सुळका आहे त्याच्यावर आपल्याला जायचं आहे. तर हा मागच्या साईडने आपल्याला जायचं आहे आणि या घळईमधनं वरती जायचं आहे, असं इकडनं असं वरती जाऊन वरती जायचं. तर बघूया आता आपण आपलं क्लाइम्बिंग कसं होतं. चला. येथील गावकऱ्यांनी सकाळी आम्हाला सुंदर असे कांदा पोहे व गुळाचा चहा दिला व तो घेऊन आम्ही पुढच्या प्रवासाला निघालो. म्हणजे आपण वरती जात आहोत आणि आता गावातले आपल्याला दादा भेटलेत. नमस्कार दादा. नमस्कार. आता आम्ही वरती चाललो इथे क्लाइम्बिंग करायला. तर इकडनं दर्शकांना तुम्ही सांगा ऍक्च्युली इकडनं हा पायवाट कुठनं मार्ग जातो हा या साईडने?
सरळ वरती जायचं, वरतून त्या माचिनी वरती सरळ डोंगराच्या कडकडनी वरती वर, म्हणजे ह्या जो जंगलचा मधला पॅच आहे हा इकडनं सरळ क्रॉस करायचा आहे आणि नंतर तिकडनं असा क्रॉस पॅच मारायचा आपल्या वरती, क्रॉस जायचं ना वरती, जायचं वरती आणि त्या टेकडीपाशी रस्ता निघतो. ओके ओके, त्या पठारापाशी जाणार आपण, त्या पठारावर तिकडे गेल्यानंतर वरती जायचं आपल्याला, बरोबर. ओके, सांगता किती वेळ लागू शकतो? अर्धा तास लागू शकतो. अर्धा तास लागू शकतो. आवळेवाडी हे गाव मुंबई पुणे एक्सप्रेसवेमध्ये असलेल्या लोणावळापासून फक्त 37 किलोमीटरवर आहे. या गावाला येताच आपल्याला अप्रतिम असे निसर्ग व हिरवाई नटलेला सह्याद्रीमधील डोंगररांगा नजरेस पडतात. हे बघा, इकडनं आपण आलो आहेत आणि जसं दादाने सांगितलं होतं जंगल पॅच थोडासा लागेल आपल्याला, त्या जंगल पॅच लागलेला आहे आपल्याला. मित्रांनो, जेव्हा तुम्ही ट्रेकिंगला किंवा क्लाइम्बिंगला जातात, तुम्हाला पाण्याचा जो साठा असतो तो म्हणजे वरनं येणारं झऱ्याचं पाणी. तर आता आपण पाणी भरूया पहिले. हा एकमात्र सोर्स असतो जो तुम्हाला पूर्ण शेवट पण आपला सपोर्ट देतो. तर झऱ्याचं पाणी आता पिऊन बघूयाची टेस्ट कशी आहे. मस्त, एकदम प्युअर, एकदम गोड आणि थंड, सुंदर. तर आता आपण पुढे जाऊया आणि बघूया आता काय स्पॉटला. चल, हे बघा मित्रांनो, आता आपण बऱ्यापैकी वर आलो आहोत. मगाशी तुम्हाला जे म्हणलं होतं जंगलचा एक छोटा पॅच लागतो, तो आता आपण सोडून वरती आलेलो आहोत आणि ह्या मार्गाने आपल्याला पुढे वर जायचं आहे. अजून तुम्हाला मेन वरनं विहंगम जे दृश्य दिसतंय ते तुम्हाला दाखवतो. पहिले किती सुंदर दृश्य दिसतंय बघा. एक चांगलं झालं आहे की आज आपल्याला पाऊस लागलेला नाही आहे, ऊन लागलेलं आहे, त्याच्यामुळे परफेक्टली व्हिडिओमध्ये कॉन्ट्रास्ट दिसतो आहे शेड अँड लाईटचा. खूप सुंदर दिसते बघा, इथे ढगांची सावली त्या पूर्ण परत रांगावर पसरलेली आहे. मस्त, मंडई आपण मगातपासनं ज्या सुळक्याला आपल्याला जायचं होतं तो सुळका आलेला आहे मागे बघा. या सुळक्या आपल्या वरती चढाई चढायची आहे आणि इकडनं बघा, आपण इकडनं आलो आणि मगाशी जे पठार आपण बघत होतो या पठारावर आता आपण आलो आहोत. आता सगळेजण तिथे पोचलेत. तिथे रोप कशी सोडायची आहे की कशी व्यवस्था करायची ती आता तिथे ठरवत आहेत आणि इकडनं सुंदर असं दृश्य दिसतं आपल्याला. ट्रेकिंगमध्ये सगळ्यात मोस्टली वापरणारं एनर्जी जे ट्रेकिंगला आपल्याला क्लाइम्बिंगला एनर्जी पाहिजे, सगळ्यात बेस्ट के फ्रूट्स घेऊन जा किंवा बनाने आपल्याला इन्स्टंट एनर्जी मिळते. मस्त, तर सगळे मागे पण सगळे बनाना खातात. मित्रांनो, आता एकदम सुळक्यापाशी आपण जवळलो आहोत आणि काका आता तुम्ही सगळ्यांना सांगा की इकडे तुम्ही बघितल्यानंतर रेखी केल्यानंतर तुम्हाला काय लक्षात, काय योजना तुम्ही आखली आहे? तर आपल्याला या सरळ रेषेत वर जायचं आहे. हां, तिथे वरती क्रॅक दिसते. बरोबर, क्रॅकमधून काही इक्विपमेंट आपण अँकर करत वरती जाणार आहोत. ओके, ठीक आहे. मग वरती पोचल्यानंतर मग पुढची वेगळी दुसरी बघायला लागेल. ही पहिली मूव्ही असेल. म्हणजे आता आपण चढाई करणार आहोत आणि आता काकांनी सगळे इक्विपमेंट काढलेले आहेत इकडे. आणि पहिल्यांदा कोण सर करणार आहे? प्रदीप, तू पहिला जाणार आहे? प्रदीप लीड करणार आहे. प्रदीपचं तुम्ही बघाल तर हे बघा, त्याने पूर्णपणे कंबरपट्ट्याला त्याने पूर्णपणे असे अडकवलेत इक्विपमेंट. आणि आता काका याच्याबद्दल माहिती सांगतील आपल्याला. हे घातलेलं आहे ते हार्नेस म्हणतात त्याला. बरोबर, हे हार्नेस घातलं आहे त्यांनी. त्याच्या गळ्यात ह्या ज्या अडकवल्या त्या टेप्स आहेत, त्यांना टेप म्हणतात. तर हा जो आहे हा कॅरेबिनर आहे. बरोबर, त्या बाजूला ही हॅमर आहे. ह्या ज्या आहेत ह्या याला म्हणतात क्यूडी. क्यूडी त्या कुठे यूज करतात? ह्या आता रॉकमध्ये आपण एखादं इक्विपमेंट टाकलं की त्याच्यामध्ये त्याला जे होल असतो त्या होलमधून एक पास करा आणि दुसऱ्या पीसमधून आपलं रोप पास करा. आणि हा कॅरेबिनर जो असतो तो आपल्या कमरेला असतो. हा हा, आपल्या कमरेला असतो. बरोबर, तर हे पिटॉन्स आहेत. ओके, हे कशासाठी यूज करतो आपण? पण रॉकमध्ये जी क्रॅक असते, क्रॅक असतात म्हणजे वेगवेगळ्या क्रॅक असतात, त्याप्रमाणे आपल्याला
आपल्याला कुठे फिट कुठचा फिट होईल तो शोधून आपल्याला लावा. आपण रोप अडकवू शकत नाही तिथे, त्यावेळेस ठोकायचं आणि त्यातनं रोप पास करायचा. मग कॅरॅबिनर अडकवून मग पिवळी अडकवायची आणि मग रोप पास करायची. परफेक्ट. हे फ्रेंड्स आहेत. ओके. हे काय आहे? हे सुद्धा क्रॅकमध्ये वापरायचं हुकमी इक्विपमेंट आहे. ओके. हे एकदा अडकलं. हे कसं यूज करतात म्हणजे? आता ही समजा क्रॅक आहे तर हे असं अडकलं हे असं खेचायचं आणि सोडायचं की हे लॉक झालं. अच्छा. म्हणजे याच्यामध्ये स्प्रिंग ऍक्शन आहे? हा, ही स्प्रिंग ऍक्शन आहे. ओके. हा, ह्याला डिसेंडर म्हणतात. इकडे असं हे आपण उतरतो जेव्हा रोप वरून तेव्हा हे वापरतात. बरोबर. त्यातनं एस थ्रू पास करतो आपण रोप पास करून. काका, तुम्ही मगाशी म्हणा याच्यातले बरेचशी इक्विपमेंट तुम्ही स्वतः बनवले? आम्ही स्वतः बनवलेली आहेत. हे मॅक्झिमम 1, 2, 3, 4 हा 5वा हा सगळं आम्ही हे सगळं बनवलेले आहेत सगळे. हो. म्हणजे हे आपल्याला जे क्रॅक्स असतात त्या क्रॅक्समध्ये आपण हे ठोकण्यासाठी आपण यूज करतो. त्याचे शेप वेगवेगळे आहेत, साईज पण वेगवेगळे आहेत. खाचा असतात जास्त, जो खोल असेल तिकडे कमी असेल त्या हिशोबाने वापरू शकतो आपण. बरोबर आहे. म्हणजे जसं की आपण भिंतीमध्ये खिळा ठोकतो तसं खिळा ठोकला आणि रिटर्न येताना आपण हे परत काढतो. बरोबर. याचा उपयोग मेन सांगा तुम्ही? हा झुमार आहे. जेव्हा क्लाइम्बिंग कम्प्लीट होतो आणि रोप फिक्स होतो तेव्हा सेकंड जे नवीन शिकाऊ जे असतात क्लाइंबर्स ते त्यांच्यासाठी हे उपयोगी असतं. हे रोप मध्ये पास करून हे अडकवतात असं आणि अडकल्यानंतर हे जेव्हा वर जातं तेव्हा लॉक होतं. वर सरकतं पण जेव्हा प्रेशर येतो याच्यावरती तेव्हा हे लॉक. पण म्हणजे वर चढवताना वर आपल्याला जेव्हा जायचं आहे आणि वर सरकवायचं हाताने जास्त पुश करायची अशी पुश केली रोप मध्ये अडकवून तरी होते. आता प्रॅक्टिकली आपण जेव्हा वापरू तेव्हा दिसेल. बरोबर. दिसत नक्की 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 बघूया. मंडळी मगाशी सांगितल्याप्रमाणे प्रदीप आता लीड करतोय तर प्रदीप पहिली नॉट आपल्याला दाखवतोय कशा पद्धतीने तो यूज करतोय. मी तुम्हाला जी नॉट दाखवतोय ह्या नॉटला फॉलो फिगर ऑफ एट म्हणताय. ओके. एक सिंगल फिगर ऑफ एट मारून घ्यायची आणि ह्या रोपला फॉलो करायचं ह्या रोपने. ओके. या एंड जो आहे आपल्या हार्नेसमधून टाकून घ्या. आता आपल्याला ह्या रोपला फॉलो करायचं आहे. म्हणजे एका सेंडने टाकायचं आहे, फक्त एका सेंडने इन्सर्ट करायचं. हां. त्यानंतर सेफ्टी नॉट टाका. कोणतेही नॉट मारलात त्याला सेफ्टी नॉट देणं हे फार गरजेचं आहे. ओके. म्हणजे ती लॉक ओपन न होण्यासाठी. हां. जेवढे आपण सेफ्टी नॉट मारू तेवढं चांगलं आहे. ओके. ठीक आहे. तर आता प्रदीप पहिलं लीड करतोय. प्रदीप नंतर सेकंड मॅन जाणार आहे राहुल आणि या इकडनं ते अँकरिंग करत वर जाणार. आता पहिले क्लाइम्बिंगच्या आधी प्रार्थना चालू करतायत. देवा महाराजा, गिरविराज हायकर्सची ही 213वी मोहीम आहे आणि पावसाळी 68वी मोहीम आहे. तू नेहमी जसं आम्हाला यश देतोस त्याचप्रमाणे याही वेळी आम्हाला यश द्यावंच आमची प्रार्थना. जबरदस्त थ्रिलिंग फिलिंग आहे. आता प्रदीप बघा तिथे गेला आहे आणि आता चढाई चालू केलेली आहे. आता ही परत खाली जी आपण बॅग ठेवली तिथे जातोय मी आणि तिकडनं आता आपण द्रोणाचार्यांना वर पाठवूया आणि द्रोणाचार्यांकडनं बघूया द्रोणने आपल्याला काय दृश्य दिसते.
तर प्रदीप आणि राहुल वर गेला आहे, आता काका वर जात आहेत, ते आपल्याला झुमारिंग दाखवत आहेत. झुमारिंग पद्धतीमध्ये डाव्या हातात व उजव्या हातात हँडल असते. डाव्या हातातल्या हँडलला शिडी बांधलेली आहे व उजव्या हातातील हँडलला आपला हार्नेस बांधलेला आहे. डाव्या हातातील हँडल पहिले वर सरकून शिडीवर उभे राहून मग त्याच्यानंतर उजव्या हातातील हँडल वर सरकवायचे. असे स्टेप बाय स्टेप करत आपण वर पोचू शकतो. किरण काकांची चढाई चढल्यावर प्रदीप, राहुल आणि किरण काकांनी सुळक्यावर समिट मारला व सलामी देऊन व सुंदरपणे आपला भारताचा ध्वज फडकवला. मंडळी आता काका वरती जाऊन आलेले आहेत आणि आता मी चाललो आहे. सगळी इक्विपमेंट मला लावत आहेत. मला पण झुमारिंग करूनच जायचं आहे ना. आता माझा फेस तुम्हाला दिसणार नाही, मी वरती हँग करेन त्याला, कारण मी हात पूर्ण फ्री ठेवणार आहे. त्याच्यामुळे आता बघूया कसं दिसतं आता वर्णदृश्य. चला क्या बात आहे, टालिया टालिया काकांना, प्रदीपला आणि राहुलला, भारी एकदम. तिघ जण वरती गेलेले समिट मारून आलेत. क्या बात आहे प्रदीप, भारी. मी ट्राय केला पण मध्ये माझा हार्नेस दुखायला लागलेला खूप आणि पायात क्रॅम्प आला होता, शिवाय मागणं कंटिन्युअस ऊन लागत होतं. त्याच्यामुळे मला चढता नाही आलं, त्यामुळे मला पूर्ण शिवरिंग व्हायला लागलेलं, म्हणून मला रिटर्न यायला लागलं म्हणूनच. पण जबरदस्त, तिघांना कॉंग्रॅच्युलेशन, क्लास. मित्रांनो, खूप खराब वाटते की मी जाऊ शकलो नाही वरती, पण हात पाय कंबर आणि मेन हाताला पूर्ण वॉटर बॉल्स आलेत, पूर्ण एक्झॉस्ट झाली बॉडी, आणि त्याच्यामुळे डिसिजन घ्यायला लागलं की आता मी नाही जाऊ शकत, मला खाली यायला लागेल. तेव्हा मी खाली आलो, पण तीन जणं जे गेलेले आहेत खरंच त्यांना सॅल्यूट. वरनं तुम्हाला आता ड्रोन शॉट पण मी दाखवलेत, ड्रोन शॉटमधनं सुंदर आपलं दृश्य दिसलेलं आहे. आणि आता आपण परतीय प्रवासाला लागलेलो आहे आणि मला जमलं नाही, ह्याचा अर्थ असा नाही क्लाइम्बिंगला जाणार नाही. नेक्स्ट टाइम मी परत दुसरीकडे प्रयत्न करणार नक्की. तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर सर्व नक्की शेअर करा, आणि अजूनपर्यंत चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत करू एक ना